कमीत कमी पाण्याचा वापर करून मोरी मसाला आज मी करणार आहे. नमस्कार, मी सरोज. परब किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. महाराष्ट्रामध्ये मोरीला खूप अशी नावं आहेत. कोकणात आम्ही त्याला मोरीचं मटण म्हणतो. ते मटण नसून मटणालाही मागे टाकेल असं एक नंबर होतं, म्हणून त्याला कोकणात आम्ही मोरी मटण म्हणतो. मी इथे मार्केटमधून ताजी ताजी मुशी घेऊन आली आहे. तर हिरव्या वाटण्याच्या तयारीला मी लागली आहे. हिरव्या वाटण्यासाठी मी इथे ह्या 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त तिखट असतात. त्यानंतर हे 1/2 इंच आलं, हिरवीगार कोथिंबीर थोडीशी आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या. आता हे एकत्र आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मग आपलं हिरवं वाटण तयार. मी इथे मोरी मासा कोळीनीकडनं कापून तुकडे करून घेतला आहे. ह्याला मी स्वच्छ पाण्यात 4 वेळा धुवून घेतलं. आता आपण ह्याला मॅरिनेट करूया. मोरी माशांच्या तुकड्यांना आपण 1 चमचा हिरवं वाटण, हे उरलेलं 1/2 चमचाचा वापर आपण फोडणीला घालताना करणार आहोत. थोडंसं मीठही आपण मॅरिनेट करताना वापरूया. थोडं कमीच मिठाचा वापर करायचा. आता ही चिमूटभर हळद, त्याला आपण व्यवस्थित असं मुशीमध्ये चोळून घेऊया. काही जण यामध्ये लिंबूही वापरतात, पण मी इथे लिंबूचा वापर करणार नाही आहे, कारण आम्ही आमचं फोडणीला घालताना कोकम घालतो. कोकम आणि लिंबू दोन्हीही घातलं तर आपली मुशी जास्त आंबट होईल, आणि आंबट आपल्या शरीरासाठी जास्त चांगलं नसतं. मुशी हा प्रकार शार्क माशाचाच प्रकार आहे. त्याला आपण मालवणीमध्ये मोरी मासा असंही म्हणतो. ह्यामध्ये डी व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळतं. आता हे मॅरिनेट करून झालं आहे. ह्याला मी 15 मिनटं बाजूला ठेवते. आता आपण मोरी माशाला फोडणीला घालण्याच्या तयारीला लागूयात. कढई आता चांगली तापली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेऊयात, कारण आपण पाण्याचा कमीत कमी वापर करणार आहोत. आता आपलं तेल तापलेलं आहे. जोपर्यंत तेल तापत नाही तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम हायवर ठेवायची. जसं तेल तापतं तशी फ्लेम कमी करावी, नाहीतर फोडणी आपली जळण्याची शक्यता असते. आता मी सर्वप्रथम कढीपत्ता फोडणीला घालते. कढीपत्ता चांगला तेलात तडतडला की आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. फोडणीला घालताना मस्त असा चर असा आवाज आलाच पाहिजे, म्हणजे आपली फोडणी खूप छान खमंग होते. त्यामुळे तेल तापण्याची वाट आपण नेहमी पाहावी. घाईघाईमध्ये फोडणी घालू नये. कांदा आपल्याला जास्त असा परतवायचा नाही आहे. थोडासा जोपर्यंत तो ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंतच सतत ढवळत राहायचं. ह्यामध्ये आता मी आमचा हा घरगुती मालवणी मसाला आहे तो 1/4 चमचा मी घालते. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 1/2 चमचा गरम मसाला. जर तुम्हाला मालवणी मसाला हवा असेल तर आम्ही खाली लिंक दिलेली आहे. आमचा मोबाईल नंबरही शेअर केलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. फोडणी घातल्यावर मसाल्याला कलर बघा किती खूप छान आलेला आहे. ह्यामध्ये लगेचच आपण आता मालवणी वाटणही घालून घेऊया. मालवणी वाटण कसे बनवायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इथे वाटण वाटताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा, कारण मुशीला पाणी भरपूर सुटतं. आता हे वाटण घातल्यानंतर परत आपल्याला चमच्याने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्येच. मुशी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनटामध्येच मुशी शिजते. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटप तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 1 मिनटं तरी हे वाटप परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही. मुशी ही खायला खूप छान असते. आता ह्यामध्ये थोडंसं हिरवं वाटण घालूयात, जे आपण अगोदर मॅरिनेट करताना बाजूला करून ठेवलेलं. आता बघा ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण मुशीचे मॅरिनेट केलेले तुकडेही ह्यामध्ये घालूयात. ह्याचे तुकडे तुम्ही फ्रायही करू शकता, खूप छान लागतात. मी थोडेसे ठेवणार आहे फ्राय करण्यासाठी. आता ह्याला व्यवस्थित असं ढवळून घेऊया. 5 मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहे. मीडियम फ्लेम ठेवावी. 5 मिनटं झालेली आहेत. मुशी बघा पटकन शिजली आहे. मी तुम्हाला दाखवते. जर आपण जास्त ढवळलं ना तर मुशी मोडते. हे बघा मुशी शिजलेली आहे. बाजूने तेलही सुटायला लागलंय. आपला हा मोरी मासा व्यवस्थित शिजलाय. जास्त वेळ नाही लागत जसं मी मगाशी सांगितलं. आता ह्यामध्ये आपण कोकम, जे मालवणी माणसं घालतातच घालतात, आणि मीठ कमीच घालायचं आहे, कारण आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे. गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर. 2 मिनटं आपण मोरीचा मसाला शिजू देऊया.
मोरी मसाला माझा तयार झालेला आहे. आता मी तो भाकरीसोबत आणि भातासोबत मस्त असा खाणार आहे. तर हो, जाता जाता परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.